एकूणच या बातमीचं आशिष शेलाऱ्यांनी मात्र खंडन केलंय. ज्यांना सरकार स्थापन केल्यानंतर साधं खाते वाटपही करता आलेलं नाहीये अशांकडून अफवा पसरवण्यात येत असल्याचं आशिष शेलार म्हटलेत. हे सरासर असत्य आहे आणि ही खोटं विधान आणि खोटी बातमी आहे. जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाही, जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही, जे स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करू शकत नाही, त्यांनी अन्य पक्षाच्या आमदारांवर बोलणं हे सरासर त्यांच्या दुर्बलतेचं लक्षण आहे. आणि म्हणून कोणीही आमदार व खासदार आमचा कोणाच्या संपर्कात नाही. आणि म्हणून जे स्वतःच्या आमदारांना दांबून ठेवत होते त्या पक्षाने अन्य पक्षाच्या आमदारांवर बोलू नये आणि स्वतःच्या आमदारांना संरक्षित ठेवण्याचा प्रयत्न नक्की करावा. आणि यानंतर बघूयात पुढची महत्त्वाची बातमी. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची ओबीसी नेत्यांनी भेट घेतलेली आहे आणि खडसेंच्या घरीच त्यांची बैठक झालेली आहे. प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली या ओबीसी नेत्यांनी आज एकनाथ खडसेंची भेट घेतली. तर भारतीय जनता पक्षामध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतोय आणि हा अन्याय दूर करण्यासाठी आपण एकत्र यायला हवं अशी भूमिका यावेळी प्रकाश शेंडगेंनी मांडलेली आहे. आणि याकरता इतर भाजपचे नेत्यांची देखील आपण भेट घेणार असल्याचं शेंडगे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे आज जे नेते शेंडगे यांच्यासोबत खडसेंच्या भेटीला गेले होते त्यापैकी एकही भाजपचा सदस्य नाही आहे. तर या बैठकीबद्दल प्रकाश शेंडगे यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी. आपल्यासोबत प्रकाश शेंडगे आहेत ज्यांनी काही ओबीसी नेत्यांसोबत एकनाथ खडसे यांची भेट घेतली. काय नेमकी चर्चा या भेटीदरम्यान तुमची झाली? नाही, भाजपमध्ये जे ओबीसी नेत्यांच्यावरती जो काय प्रकार सुरू आहे, अचानकपणे त्यांचं तिकीट कापायचं, त्यांना असं फेकून द्यायचं, आणि आत्ताच नाही, हे अनेक वर्षापासून सुरू आहे. मी कालच माध्यमांच्या समोर डांगे साहेब असतील, फरांदे साहेब असतील, इव्हन नाना पटोले असतील, मी स्वतः माझे तिकीट कट केलं, त्यानंतर आता नाथाभाऊंचं कट केलं, बावनकुळेंचं कट केलं. असं हे जे सगळं भाजपमध्ये सुरू आहे हे अतिशय वाईट प्रकार हा सुरू आहे. आणि म्हणून आम्ही यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. म्हणून आम्ही नाथाभाऊंची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की संपूर्ण ओबीसी समाज जो आहे, सगळे नेते जे आहेत, ते आपल्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत आणि यातून काहीतरी मार्ग काढून आपण सगळेजण मिळून महाराष्ट्रातलं भविष्यातलं राजकारण समाजकारण जे आहे त्याची दिशा आपण नक्की ठरवली पाहिजे. काय मार्ग म्हणजे नेमकं काय करणार तुम्ही? शेवटी कसं आहे, ह्या आता इतके जर अत्याचार होत असतील इतक्या ज्येष्ठ नेत्यांच्यावरती, तर नक्की सगळ्यांनी म्हणून एकत्रित होऊनच आम्हाला मार काढावा लागेल. म्हणजे नेमकं काय करणार? काही वेगळा फ्रंट तयार करणार? काय करणार नेमकं? आता ते आम्ही ठरवू. आम्ही आता येत्या 15 दिवसानंतर आमची एक बैठक, आम्ही राज्यव्यापी सगळ्या ओबीसी नेत्यांची आम्ही बैठक बोलणार आहोत आणि त्याच्यामध्ये सगळे नेते म्हणजे आम्ही बोलणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही बसून नक्की पुढे काय करायचं, या परिस्थितीत कसा मार काढायचा, हा आम्ही नक्कीच मार काढू. एक प्रश्न असा विचारला जातो की तुम्ही आता भाजपमध्ये नाही, तुम्ही सेनेसोबत आहात, मग भाजपची काळजी काय वाटते एवढी? नाही, कसं आहे, मी सुद्धा भाजपमध्ये होतो, मी मोठ्या पदांच्यावरतो, माझ्यावरती काय प्रसंग गुजरला ते माझं मलाच माहिती आहे. मुंडेजीवरती काय प्रसंग गुजरला हे आता मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. असे अनेक नेत्यावरच्यावरती जे प्रसंग गुजरलेले आहेत, मग आता हे किती वर्ष चालणार? 3 पिढ्या मातीत गेल्यात ओबीसी नेत्यांच्या. आता अजून हे आहे, हे अजून आता सहन, आता नवीन पिढी हे सहन करण्याच्या मनसीत नाही आहे. एकनाथ खडसेंचं म्हणत याच्याबद्दलचं काय म्हणणं होतं? नाही, नाथाबाऊंना मी विनंती केली आहे की आम्ही सगळे तुमच्या पाठीमागं आहोत आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा की इथून पुढचं जे हे आहे अशा प्रकारचे प्रसंग पुन्हा ओबीसी नेत्यांच्यावरती येऊ नयेत. म्हणून काहीतरी आपल्याला निश्चित एक कार्यक्रम आखावा लागेल या महाराष्ट्रामध्ये, जेणेकरून हे सगळं थांबलं पाहिजे महाराष्ट्र राजकारण. ओबीसी नेत्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. 55% ओबीसी समाज आहे आणि ह्या ओबीसी समाजावरच काय भाजप आतापर्यंत जे सत्ता आली ओबीसीमुळे आलेली आहे आणि हे ओबीसी नेत्यांनाच त्यांनी खड्यासारखं बाहेर फेकून द्यायचं हे काय योग्य नाही. त्याच्यावरती आम्ही नक्कीच मार काढू. अजून कोणत्या भाजपमधल्या नेत्यांशी तुम्ही भेट घेणार आहात, संपर्कात आहात? आज पहिल्यांदाच आम्ही दाताभाऊ खडसेंना भेटलो. याच्यानंतर ज्या ज्या नेत्यांच्या अन्याय झालेला आहे त्या नेत्यांशी आम्ही भेटू. जसं की? जसं बावनकुळे असतील, पंकजाताई असतील. पंकजातांची भेट घेणार आहात का? आम्ही नक्कीच घेऊ त्यांना, कारण त्याचं आमचं कौटुंबिक आमचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यांच्यावर त्यांच्याही पाठीमागं आम्हाला सगळ्यांना उभारावं लागेल. त्यांना असं एकट्याला सोडून आम्हाला चालणार नाही.